A.A. Natu sir. He had completed MSc in 1969, PhD in 1976, and in 1981, he had done diploma in German language from Pune University. He works in research in organic chemistry, biomedical science, bioorganic chemistry, molecular biology, and biology in drug discovery at different institutes. Besides his NCL research activity, he is involved in teaching at various institutes for last 15 years. Sir is a fellow member at DART Research Ambassador India, fellow of the Maharashtra Academy of Science. He has been honored with Labdi RDE Lifetime Achievement Award. He is a visiting scientist at Bielefeld University, Germany. He had many publications and currently working as a visiting faculty at Indian Institute of Science and Education and Research. Sir, I request you to please guide our student with your words. Sir, before to that, here the students are here, students, meritorious students. ज्यांनी दहावीमध्ये उत्तुंग यश मिळवलेलं आहे नांदेड विभागातून, तर सकाळ समूहाच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे कार्यक्रम. त्यापैकी चार विद्यार्थ्यांचं मी नामोच्चार करतो. ज्यांचं नाव घेतलं त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी उत्साह वाढवावा, त्यांना बक्षीस देऊन. सर्वप्रथम येत आहेत गणेश लक्ष्मण धोंडकर, ज्याने दहावीमध्ये मिळवलेत 92.60% नांदेड विभागात. दुसरा आहे आकांक्षा मनोज महामुने, गंगाप्रसाद प्रकाश सिद्धप्राव आणि कुणाल परमेश्वर ढगे हे चार विद्यार्थी या ठिकाणी उपलब्ध आहेत. लवकरात लवकर त्यांनी स्टेजवर यावा. गणेश लक्ष्मण धोंडकर दहावीमध्ये अतिशय चांगले मार्क मिळवलेत. सकाळ समूहाच्या वतीने एक स्मृतिचिन्ह, पुष्प आणि पुस्तक माननीय अनिल काकोडकर सर यांच्या हस्ते त्याचा सत्कार होतोय. चांगल्या विद्यार्थ्याचा सत्कार चांगल्या आवाजामध्ये होणं अपेक्षित आहे. मुलगी आहे जिने 97% मिळवलेले आहेत, आकांक्षा मनोज महामुने. गंगा प्रसाद प्रकाश सीताप्राव, गंगा प्रसाद प्रकाश सीताप्राव 96.6%. कुणाल परमेश्वर ढगे 93.2%. सकाळ समूहाच्या वतीने ट्रॉफी, स्मृतिचिन्ह, पुष्प आणि एक पुस्तक. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि माननीय डॉक्टर ए नातूसरांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आम्हाला या ठिकाणी गायडन्स करावं, मार्गदर्शन करावं. सर, व्यासपीठावरील सर्व माननीय आणि मित्रहो, पहिल्या प्रथम डॉक्टर पवार यांचं मी या ग्रामीण इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मध्ये त्यांनी जे हा चांगला उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. आणि मला या प्रसंगी बोलावून चार विषय तो विषय आपल्यासमोर मांडण्याची संधी दिली याच्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो. आपल्याकडे मी थोडंसं वेगळ्या विषयात असं म्हणणार आहे की 10वी किंवा 12वी जो विज्ञान क्षेत्रातला विद्यार्थी आहे त्याला जर मूळ विज्ञान क्षेत्रातच प्रगती करायची असेल तर सध्याच्या विज्ञानाचं स्वरूप काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सध्याचं विज्ञानाचं स्वरूप जे आपण पुस्तकात वाचतो त्याच्यापेक्षा बरंच वेगळं आहे. पुस्तकात जे ॲटम इज अ एलिमेंट विच डज नॉट चेंज इज प्रॉपर्टी ही डेफिनेशन आता संपलेली आहे. नॅनो टेक्नॉलॉजीने जी मोठी क्रांती केलेली आहे त्यामुळे पुस्तकातल्या सगळ्या व्याख्याच बदलून गेलेल्या आहेत. रसायनशास्त्राचा किंवा केमिस्ट्रीचा जर जवळून विचार केला तर आता सिंथेसिस, ॲनालिसिस अँड ॲप्लिकेशन ही जी जुनी स्टेज होती ती संपूर्ण आता मुडीत काढली गेलेली आहे. आणि आता केमिस्ट्री विथ अ पर्पज आयदर फॉर मटेरियल डेव्हलपमेंट ऑर फॉर मेडिसिनल केमिस्ट्री ऑर ड्रग्स
अशी आता कंप्लीट वेगळी डेफिनेशन. अशा या चेंजिंग सायन्स सिनॅरिओ जो आता बदलतो आहे, मला मी केमिस्ट्रीबद्दल सांगितलं असं प्रत्येक क्षेत्रात होतं आहे, आणि असा जो एक चेंजिंग सिनॅरिओ बदलतो आहे त्याच्याकरता तोंड देण्यासाठी आपण विज्ञान किंवा इंजिनिअरिंग, मी ज्यावेळी विज्ञान म्हणतो त्याच्यात इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोन्ही क्षेत्रांचा समावेश होतो, ती वेगळी काढण्याची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे चेंजिंग सिनॅरिओमधले आपले विद्यार्थी त्याला तोंड देऊ शकतील का, अशा तऱ्हेने त्यांना आपण ट्रेनिंग देतो आहे का, याचा विचार करणं जास्त आवश्यकता आहे. आणि जर आपण एक ट्रेंड अगदी महत्त्वाचा पाहिला गेल्या 10 ते 15 वर्षात किंवा 15-20 वर्षात म्हणा, तर एखाद्या विज्ञान शाखेला वेगळं करून त्यातच संशोधन करणं ही आता जुनी पद्धत झालेली आहे. आता सर्व संशोधनं ही इंटरडिसिप्लिन म्हणजे आंतरविद्याशाखी अशी आहे, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री असेल, केमिस्ट्री बायोलॉजी असेल, केमिस्ट्री मॅथमॅटिक्स असेल, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स असेल, अशा प्रकारचे इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच हा आता जगात सगळ्यावर घेतलेला आहे. गेल्या 15 वर्षाचे जर नोबेल प्राइजेस बघितली केमिस्ट्रीमधली, तर बरीचशी बायोलॉजिस्टनी घेतलेली आहेत, आणि मेडिसिनमधली नोबेल प्राइजेस ही बऱ्याचशी केमिस्ट्रीच्या लोकांनी घेतलेली आहेत. आपलं जग सध्या हे टोटल इंटरडिसिप्लिनरी विषयांच्याकडे जात आहे, आणि आपल्याला सांगायला हरकत नाही, ज्या आपल्याकडे ज्यावेळी 11वीतच बायोलॉजी बायोलॉजी विरुद्ध मॅथमॅटिक्स असं एक युद्ध छोटंसं खेळलं जातं, त्याची ते खरोखर फिक्शस म्हणजे काल्पनिक आहे, आणि अल्टिमेटली सर्व सायन्सेस ही वरती कम्प्लिटली एक आहेत. त्यामुळे बायोलॉजिकल मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिकल फिजिओलॉजी असे विषय आता फारसे नाविन्यपूर्ण उरलेले नाहीत, ते आता बऱ्याच ठिकाणी शिकवलेसुद्धा जात आहेत. दुसरी एक गोष्ट आपल्याला सांगतो, काही लोकांची अशी समजूत आहे की आय आय टीज या ज आपल्याकडच्या सगळ्यात मोठ्या तांत्रिक याच्यातले मोठ्या याच्याबद्दल शंकाच नाही, पण गेल्या 5 किंवा 7 वर्षात कमीत कमी 68 कोर्सेस असे आहेत की ज्याच्यात बायोलॉजीची अत्यंत आवश्यकता आहे. आणि आपण समजतो जे ई ॲडव्हान्सला जायचं असेल तर बायोलॉजीचं ज्ञान नसलं तरी चालेल. आत्ता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कित्येक इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आता बायोलॉजी शिकवायला सुरुवात झालेली आहे, अर्थात त्याला इंजिनिअरिंग ते वाटावं म्हणून काही ठिकाणी मला वाटतं लाईफ सायन्स इंजिनिअरिंग असंही त्याचं नाव ठेवलेलं आहे, त्या योगाने ते मुलं शिकतील. तर अशा प्रकारे एक इंटरडिसिप्लिन किंवा आंतरविद्याशाखेय शिक्षण हे आता अगदी महत्त्वाचं झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे अंडर ग्रॅज्युएट लेवलला, म्हणजे जोपर्यंत अंडर ग्रॅज्युएट लेवल जी असते तोपर्यंत त्याच्या संबंध शिक्षणात रिसर्च किंवा संशोधनाचा गाभा असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि तो कोणत्याही पद्धतीने त्या त्या विद्याशाखेला अनुसरून करता यावा, पण रिसर्च ॲट द अंडर ग्रॅज्युएट लेवल अँड इंटरडिसिप्लिनरी टीचिंग ऑर ट्रेनिंग आणि जमल्यास आणि किंवा जमल्याचं नाही म्हणत शक्यतो हे ट्रेनिंग आणि हा रिसर्च हा एकाच विद्याशाखेतून व्हावा, एकाच इन्स्टिट्यूटमध्ये एकाच छपराखाली व्हावा, अशा रीतीने आता अपेक्षा करण्यात आलेली आहेत. आयसरची मुख्यतः स्थापना, या 7 आयसरची मुख्यतः स्थापना या एका महत्त्वाच्या केंद्रबिंदूभोवती झालेली आहे, आणि मला वाटतं की याच्यापुढे इंजिनिअरिंग मेडिकल किंवा बेसिक सायन्स असा फरक न करता सर्व लोक विज्ञान किंवा सायन्स याचा एकत्रित अभ्यास करतील. दुसरी गोष्ट म्हणजे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकरता ग्रॅज्युएटला दोन्ही बाजू आहेत, नोकऱ्या भरपूर आहेत आणि ग्रॅज्युएट्सही भरपूर आहेत, पण त्यांचा कुठेतरी मिलन बसत नाही. याचं कारण मला वाटतं पुस्तकी ज्ञानावरती भर हे आपल्या शिक्षणाचं वैशिष्ट्य झालेलं आहे, आणि इंडस्ट्रीमध्ये त्याचा उपयोग नव्हता, प्रात्यक्षिकाचा बऱ्यापैकी वापर करणे हे दोन झाले. तर या दोनाची जर सांगड घालायची असेल तर निव्वळ पुस्तकी शिक्षण देऊन चालणार नाही, त्याच्याबरोबर त्याची ॲनॅलिटिकल किंवा सॉफ्ट स्किल जी आहेत ज्याला म्हणतात ॲनॅलिटिकल केपेबिलिटी, क्रिएटिव्हिटी, या सगळ्या गोष्टींना साथ दिली तर आपल्याकडचे विद्यार्थी हे नुसतेच एम्प्लॉयेबल न होता देल बी ऑल्सो ए गुड सिटिझन अँड देल बी एबल टू टेक एनी चॅलेंजेस दॅट दे आर फेस. नुसतेच विद्यार्थी येतात त्यांना इथं नोकरी पाहिजे म्हणून इथे असं न करता की त्यांची केपेबिलिटी जर बेसिकली वाढवली टू ॲक्सेप्ट एनी चॅलेंज वेदर इट इज इन दिस जॉब दॅट इंडस्ट्री ऑर दिस इंडस्ट्री, तर मला वाटतं विल बी एबल टू फुलफिल
the real purpose of education, at least in science education, and will be able to get much, much better graduates. Dr. Pawar, he far upakramashila pracharya hai, maji tenchishi duntinda, jayavali bolne talne, tyavali maja lakshat hai, navin upakramal nehmi, saha navin upakramal nehmi te uttejan detat. So, ya prakarcha, ya colleges mundun, asha prakarcha capability ghadonare. विद्यार्थी त्यांच्या हातून घडोत एवढीच मी या प्रसंगी या ग्रामीण इंजिनिअरिंग कॉलेजला शुभेच्छा देतो आणि पुढच्या 10 वर्षांनी ज्यावेळी सगळेजण इथे येतील त्यावेळी अशा विद्यार्थ्यांची एक बळी आपल्याला बघायला मिळेल एवढं बोलून माझं भाषण धन्यवाद.